काही वर्षापूर्वी आपण घराबाहेर पडताना आपल्या सोबत पैसे असावेत म्हणून पर्स आणि वॉलेट हे दोन्ही कॅरी करायचो, पण तंत्रज्ञानाची एवढी प्रगती झाली की ही पर्स आणि वॉलेट काळाच्या ओघात मागे पडले. सध्याचा काळ हा पूर्णपणे ऑनलाईन पेमेंटचा झालाय, त्यामुळं आजच्या काळात क्यू आर कोड आपल्या जीवनाचा महत्वाचा भाग बनलाय. मोठ्या शॉपिंग मॉल पासून ते अगदी भाजी खरेदी करण्यासाठी आपण या क्यू आर कोडचा वापर करतो. पण या क्यू आर कोडचं कोड तुम्हाला माहिती आहे का? क्यू आर कोड म्हणजे काय आणि ते काम कसं करतं हे तुम्हाला माहिती आहे का? आणि जर माहिती नसेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार, मी किरण दीक्षित, स्वागत आहे आपल्या डिजिटल प्रभात मध्ये. जर तुम्ही डिजिटल प्रभातच्या फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजला लाईक आणि फॉलो केलं नसेल तर आत्ताच करा. अनेक ठिकाणी क्यू आर कोडमुळे आपली कामं सोपी झाली आहेत. आता ऑनलाईन पेमेंट करताना त्या व्यक्तीचा मोबाईल नंबर टाकण्याची गरज नाही, तुम्हाला फक्त तुमचा मोबाईल काढून त्या व्यक्तीचा क्यू आर कोड स्कॅन करायचा आहे. क्यू आर कोड स्कॅन केल्यानंतर खात्याशी संबंधित आवश्यक तपशील मोबाईल मध्ये येतात. यानंतर आपण संबंधित व्यक्तीला सहज पेमेंट करतो. क्यू आर कोड द्वारे पेमेंट करताना जवळजवळ कोणतीही त्रुटी उद्भवत नाही. हे एक मोठं कारण आहे ज्यामुळे आज लहानांपासून ते मोठ्या दुकानांपर्यंत क्यू आर कोडचा वापर केला जात आहे. आता क्यू आर कोड म्हणजे काय? क्यू आर कोड म्हणजे क्विक रिस्पॉन्स. हा कोड जलद वाचण्यासाठी तयार करण्यात आलाय. कोड शब्द बदलण्यासाठी क्यू आर कोडचा वापर केला जातो. क्यू आर कोड ही बारकोडची प्रगत आवृत्ती आहे. यात बारकोड पेक्षा अधिक माहिती साठवण्याची क्षमता आहे. तुमच्यापैकी अनेकांना प्रश्न असेल की क्यू आर कोड कसा सुरू झाला. क्यू आर कोड टोयाटा कंपनीची जपानी उपकंपनी डेन्सो वेनवेने विकसित केलाय. ऑटोमोबाईल, फार्मास्युटिकल आणि किरकोळ उद्योगांमध्ये इन्व्हेंटरीचा मागोवा घेण्यासाठी ते प्रथम वापरण्यात आलं. तेव्हापासून ते आजपर्यंत अनेक उद्योगांसाठी हा क्यू आर कोड वापरण्यात येतोय. तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. धन्यवाद.